आम्ही निंदा करतोय त्या गोष्टीची. अंगावर शहारा येईल अशी एक घटना घडली आहे मणिपूरमध्ये. गेले 80 दिवस त्या ठिकाणी लोकांवर अत्याचार आणि अन्याय करण्यात येतोय. आम्ही फक्त आज 2 मिनिटं मागितली वेळ बोलण्याची, पण स्पीकरने आम्हाला डिनाय केलं, आम्हाला एवढ्या गंभीर विषयावर बोलू दिलं नाही. ह्यावरून ह्या सत्ताधारी भाजप सरकारचं सिरियसनेस किंवा गांभीर्य जे नाही आहे ते दिसून येतं. आणि सुप्रीम कोर्ट पण म्हणालं की तुम्ही काहीतरी करा नाही तर आम्ही करू. जर ह्या लेवलला ह्या पातळीला येत असेल तर ॲज अ सोसायटी आपल्या सगळ्यांना इंट्रोस्पेक्ट करण्याची वेळ आली आहे की एकंदरीत भाजपची महिलांच्या विरोधात असणारी आणि लोकशाहीच्या विरोधात असणारी विचारसरणी आपल्याला दिसून येते. आणि जर हे कंटिन्यू झालं तर ॲज अ सोसायटी आपल्या सगळ्यांना आपलं वी नीड टू हँग आर हेड्स इन शेम. हे म्हणजे तुम्ही बघू शकता की जस्टिस आणि कोर्ट्स विच इज अगेन अ पिलर ऑफ डेमोक्रेसी ह्यांना पण डिनाय करतात. ह्यांच्या चीफ जस्टिसला पण हे लोक एवढं अवमान करतात. मग ह्यांची विचारसरणी जर अशा लोकांच्या हातात देश आहे तर एक भीती निर्माण होते मनात की आपण चाललो आहे तरी कुठे.